नवरात्रीच्या उपवासाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला साबुदाण्याची खीर दाखवत आहे त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा हा भिजवून घेतलेला आहे जसं आपण खिचडीला भिजवतो तशाच प्रकारे हा मी भिजवून घेतलेला आहे त्यासाठी इथे मी बदाम साखर घेतली आहे चार टीस्पून एक टी स्पून मी साजूक तूप घेतलेला आहे इथे काजू आणि पिस्ता घेतलेला आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण पण करू शकता खिरीसाठी दोन वाट्या इथे मी गरम करून गार केलेलं दूध घेतलेलं आहे हे नॉर्मल दूध आहे एक टीस्पून साजूक तूप घेतलेलं आहे ते टाकत आहे तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी इथे मी पिस्ता टाकत आहे काजू टाकत आहे बदाम टाकत आहे मी स्लो गॅसवर थोडेसे फ्राय करून घेणार आहे ड्रायफ्रूटचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे कच्चेपणा त्याचा निघून गेला पाहिजे त्याच्यासाठी मी हे फ्राय करत आहे ड्रायफ्रूट फ्राय झाले आहेत आता मी ते काढून घेत आहे तेच एक कप मी साबुदाना आता टाकत आहे साबुदाना भिजवून घेतल्यामुळे तो लगेच शिजतो आणि पटकन खीर तयार होते म्हणून मी तो भिजवून घेतला आहे जर तुम्ही कच्चा साबुदाना घेणार असाल तर तो थोडासा आधी भाजायचा आणि धुवून नंतर तुम्ही मग अशी खीर करू शकता तुम्ही दोन्ही प्रकारे पण खीर करू शकता चांगली लागते तशी खायला पण ही तुपावर भाजल्यामुळे तुपाचा एक जो स्वाद असतो हो तो ह्या खिरीला येतो म्हणून मी थोडंसं तूप याला वापरलेला आहे आणि साबुदाना पण मी दोन मिनिटेच परतून घेणार आहे आता दोन मिनिट साबुदाना परतून झाला आहे त्यामध्ये हे मी दोन वाट्या दूध टाकत आहे याच्यामध्ये मी दोन वाट्या दूध टाकलं आहे एक वाटी साबुदाण्याला दोन वाट्या दूध पण जर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाणही वाढवू शकता मी माझ्या अंदाजाप्रमाणे इथे चार टी स्पून साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता आणि आता ही खीर तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण साबुदाणे भिजवून घेतल्यामुळे ही खीर पटकन शिजते मी गॅस मिडियम ठेवला आहे शिजवताना मध्ये मध्ये अशी खीर हलवत राहायचं आहे आणि याच्यामध्ये साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही क्रीम असेल तर क्रीमही टाकू शकता मिल्क पावडरही टाकू शकता हे सर्व तुमच्या आवडीवर आहे ही थोडी घट्ट होईपर्यंत मी शिजू देणार आहे आता खीर चांगली शिजली आहे बघा घट्ट पण झाली आहे आणि साबुदाना पण ट्रान्सपरंट दिसतो आहे त्याच्यामध्ये मी आता चार टीस्पून साखर टाकत आहे ही साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण पण करू शकता आता याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते आपण ते मी थोडेसे टाकत आहे खीर तयार झाली आहे मी गॅस बंद करत आहे साबुदाणा खीर तयार आहे तुम्ही ही अशा प्रकारे करून बघा आता याच्यावर मी जे तळलेले ड्रायफ्रूट होते ते मी टाकत आहे